आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी विद्या दुबे, स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत. चर्चा तर होणारच. शिवसेना प्रणित श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात गरबा रसिकांचा जल्लोष पाहायला मिळाला. याचा आढावा घेतले आमची प्रतिनिधी पूजा गायकवाड यांनी. सर्वप्रथम पूर्ण उल्हासनगर शहरवासियांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पूर्ण आयुष्य सुख समाधानाचं जावं हीच दुर्गा मातेचरणी प्रार्थना. नवरात्र उत्सवामध्ये सहभागी होण्यामागचं कारण म्हणजे एक प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, पण ते सगळे प्रॉब्लेम्स साईडला ठेवून आपण आपला एक एन्जॉयमेंट करायचा, जेणेकरून आयुष्यातून एक चांगली ऊर्जा मिळते. आणि मी माझ्यामध्ये तरी असंच वाटतं की पूर्ण नवदुर्गेचा आपला आशीर्वादच आहे. एक आपलं सगळं दुःख टेन्शन्स विसरून एक आयुष्याचे 9 दिवस आपले खूप सहभागी व्हावे आणि एक एन्जॉयमेंट करावं. बस अर्थातच नवदुर्गांचा उत्साह आहे, म्हणून यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं आणि आपला उत्साह आहे तो देखील या ठिकाणी दाखवून द्यायचा असं तुमचं म्हणणं आहे. नवरात्रोत्सव 2018 मध्ये या ठिकाणी सहभागी झालेले विभाग प्रमुख दत्ता कोळके देखील आपल्या सोबत आहे. त्यांचा देखील या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. सालावाद प्रमाणे या देखील या वर्षी देखील ते सहभागी झालेले आहेत आणि कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे. तर याविषयीची अधिक माहिती, याविषयीच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून. यावर्षी सुद्धा सालाबाद प्रमाणे या गायकवाड पाडा येथील शाखेच्या माध्यमातून अनेक मंडळाचे मिळून 15 मंडळं मिळून या ठिकाणी एकच गरबा आणि दांडिया या ठिकाणी होतो. आणि हा गरबा आणि दांडिया अगदी कौतुकास्पद असतो. ज्याप्रमाणे गावे आपला एक गाव एक गणपती अशी जी घोषणा असते त्याला धरून या ठिकाणी अनेक मंडळाचा एकच नवरात्रोत्सव, त्यामुळं येथील लोक इथं हिरिरीने भाग घेतात. आणि सर्वांचे लाडके आमचे मार्गदर्शक परशुरामजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व मंडळं उत्स्फूर्तपणे या ठिकाणी भाग घेतात. कुठलंही भक्तिभावानं एकदम प्रेरित होऊन या ठिकाणी हा गरबा आणि दांडिया या ठिकाणी होतो. खरोखर मी या विभागातील सर्व मंडळाचं आणि या शाखेचं कौतुक करतो. धन्यवाद. जय हिंद. मध्ये
हा नवरात्र उत्सव हा आगळा वेगळा नवरात्र उत्सव आहे। या ठिकाणी कित्येक वर्ष आपण बघतोय गायकवाड पाड्यातील जवळजवळ 16 ते 17 मंडळ एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो। या उत्सवामध्ये खास करून गणेश कृपा गणेश मित्र मंडळाच्या वतीने आणि गायकवाड पाड्यातील शाखाप्रमुख गणेश चौगले साहेब यांच्या नेतृत्वाखाली 16 मंडळांना एकत्र घेऊन हा उत्सव साजरा केला जातो आणि हा उत्सव एक गायकवाड पाड्याची शान म्हटलं जाईल। आपण इतर ठिकाणी बघतोय कुठल्याही शहरामध्ये नाही कुठल्याही एरियामध्ये नाही किंवा अनेक कुठेही जा तुम्ही 16-17 मंडळ एकत्र घेऊन हा उत्सव असा उत्सव आणि असा गरबा आणि असा नवरात्र उत्सव कुठेही आपल्याला मिळणार नाही। आणि हा उत्सव आगळा वेगळा उत्सव आहे। सर्व मंडळाचे कार्यकर्ते सर्व अध्यक्ष येऊन या कार्यक्रमाला हातबोट लावून यशस्वी करतात। सर्व आम्ही सर्व मंडळांनी मीटिंग घेतली आणि विचार केला बाबा या ठिकाणी आपण नवरात्र उत्सव साजरा करायचा तर सर्वप्रथम त्यांचं योगदान आणि त्यांचं नेतृत्व आम्ही त्यांना संगती घेऊन त्यांना विश्वासात घेऊन सर्व मंडळाच्या अध्यक्षांनी कार्यकर्त्यांनी की आपल्याला हा नवरात्र उत्सव साजरा करायचा आणि गेली कित्येक वर्ष एकदम यशस्वीरित्या आणि खूप आपण गर्दी बघताय किती आहे मोठमोठे गरबे खाली आहेत पण या ठिकाणी आपण पाहायला गेलो आम्हाला जागेचा थोडी कमतरता आहे तुम्हाला दिसतेच आहे जागा कमी असल्यामुळं पण खूप यशस्वी गरबा आणि आहे आणि याचं सर्व सर्व म्हणजे यशश्रेय गणेश चौगले साहेबांना जातं आणि बाकी सर्व मंडळाच्या अध्यक्षांना जातं। थँक्यू। संस्कृती जपण्यासाठी मी वेशभूषासाठी आलेली आहे। म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रीयन संस्कृती तू जपणार आहेस, तू काय सांगशील तू आज या लुक मध्ये आली? इथं आम्ही विषय म्हणजे स्पर्धा होणार आहे त्यामुळे आम्ही मराठी लुक केलेला आहे आता इथं होणार आहे त्याच्यामध्ये मराठी संस्कृतीचा आमचा ग्रुपच खूप छान आपल्यासोबत अशी एक आगळी वेगळी देखील मुलगी देखील दिसायला पाहायला मिळते तिच्या देखील विचार आपण ऐकणार आहोत। काय सांगशील तू आज या गेटअप मध्ये आली आहे ठिकाणी महिला शाखा संघटक आहे तर आम्ही 9 दिवस देवीच्या सेवेमध्ये हजर असतो आणि सर्व दांडिया रसिकांना सहकार्य करतो। एकंदरीत सर्वांना सहकार्य करण्यासाठी महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी कार्यरत असतात।
आपण पाहिलं की श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेला हा नवरात्रोत्सव सार्वजनिक नवरात्रोत्सव, या नवरात्रोत्सवामध्ये तरुणाईची धूम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी जो दांडिया रसिकांचा आणि प्रेक्षकांचा उत्साह आहे तो सालाप्रमाणे 2018 या नवरात्रोत्सवामध्ये देखील पाहायला मिळालेला आहे आणि यांचा उत्साह जो आहे तो शिगेला पडलेला पाहायला मिळत, शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल चव्हाण सह पूजा गायकवाड, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.